बालक मित्रांनो, मी कृष्णा तोडकर, वृंदावन डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत वृंदावन डेअरी फार्ममध्येच आणि आज आपण मुरघास या विषयावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. मुरघासाची बऱ्याच जणांना आता डेअरी फार्मिंगमध्ये कसं मुरघास हा प्रचलित होत चाललेला विषय तर नक्कीच आहे. आणि डेअरी फार्मिंग जर सक्सेसफुल करायचं असेल तर तुम्हाला बाकीच्या जशा मुक्त संचार गोठा, मिल्किंग मशीन किंवा इतर बाकीच्या ज्या गोष्टी आपण अंमलात आणत आहेत त्याच पद्धतीने मुरघासी कन्सेप्टसुद्धा आज प्रत्येक डेअरी फार्मरला अंमलात आणणे हे आज काळाची गरज पडलेली आहे. कारण काय होतं, आपल्याकडं रेग्युलरली हिरवा चारा पशूंना देणे किंवा दुभत्या जनावरांना हिरवा चारा कंटिन्यू देणे आज शक्य कोणालाच होत नाही आहे. त्यामुळे मुरघास ही एक त्याला हिरव्या चाऱ्यासाठी एक मुरघास हा एक अत्यंत उत्तम पर्याय आहे. मुरघास म्हणजे आहे काय किंवा कसा करायचा, त्याचे फायदे काय किंवा का मुरघास का करून ठेवायचा डेअरी फार्मिंगवरती, तर याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला मुरघास म्हणजे काय आपण याच्यावरती डिस्कस करूयात. मुरघास म्हणजे ओला चारा चिकात आलेल्या अवस्थेत आपण काय करतो की कटिंग करायची, कुट्टी करायची आणि त्याला इयरबंद प्रेस करून ठेवायची, चांगला दाब देऊन प्रेस करून एक आता 40-45 दिवसापर्यंत साधारणतः ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुम्ही जनावरांना वापरू शकता. बरं, आता मुरघासाच्या पद्धती काय आहेत, तर बऱ्याच प्रकारे तुम्ही मुरघास करू शकता. म्हणजे अगोदर तुम्ही जमिनीत बरेच जण करतात की खड्ड्यामध्ये जमिनीमध्ये खड्डा करणे, त्याच्यामध्ये तुम्ही ताडपत्री टाकणे, त्याच्यावरती प्लास्टिक टाकणे, त्याच्यात कुट्टी करून आणणे आणि मुरघास ट्रॅक्टरने किंवा माणसाच्या साहाय्याने ते प्रेस करून व्यवस्थितपणे ठेवणे, ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत आहे त्याच ह्याच्यातली खड्ड्याच्या स्वरूपातली जे बंकर म्हणतो आपण, सिमेंट काँक्रीटचे कुणी जमिनीवरती बंकर बांधतात, मग त्याच्यामध्ये सेम पद्धतीने मुरघास प्रेस करून ठेवणे. तिसरी पद्धत आहे बॅगिंग करणे. आता 1 टनापासून 5 टनापर्यंत 10 टनापर्यंत तुम्हाला बॅगी आज अव्हेलेबल आहेत 500 मायक्रॉनमधल्या, तर त्या बॅगिंगमध्ये पण तुम्ही मुरघास करून ठेवू शकता. प्रोसिजर सगळी सेम आहे, फक्त पद्धत वेगळी की तुम्ही कसे करताय, साठवणूक कशी करताय चाऱ्याची, हे वेगळे. बाकी प्रोसिजर सगळी सेम आहे की बाबा जमिनीतला शेतातला चारा चिकाच्या अवस्थेत आलेला चारा कट करून आणणे, कुट्टी करणे, जिथं ठेवायचा आहे जिथं बॅग भरायची तिथं आणणे, त्याच्यामध्ये टाकणे, व्यवस्थितपणे त्याला प्रेस करणे, जसं तुम्हाला शक्य होईल तसं प्रेस करून ठेवणे. आणि कुठलीही पद्धत वापरा, म्हण त्याला तुम्ही खड्ड्यातला मुरघास करा, बंकर म्हणतात त्याला, किंवा वरती तुम्ही जमिनीवरती बंकर करून त्याच्यामध्ये करा किंवा बॅगिंग भरा. आणि आता सगळ्यात आधुनिक पद्धत ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी कष्ट म्हणू शकता, खर्च वाढतो बाकीच्यापेक्षा पण कमी खर्च म्हणजे कमी कष्टामध्ये कमी वेळेमध्ये तुम्हाला जनावरांना वापरता येऊ शकतो आणि हँडलिंगला सोपे जाऊ शकतो, ते म्हणजे आता हे सायलो पॅक बघा. ह्याच्यामध्ये राऊंड ड्रम आणि विविधता कंपनीचे आणि इतर बाहेर बऱ्याच कंपनीचे मशीन आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्याच्या सहाय्याने आपण हे असं बॅगिंग करून ठेवू शकतो. त्याचा फायदा असा होतो की एकतर तुम्हाला हँडलिंगला सोपं जातं, स्टोरेजला सोपं जातं आणि बाकी जसं एकदा मुरघास केला की 45 दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवायला लागतो, तसं याची गरज नाही आहे. तुम्ही 10-12 दिवसापासून पण हा मुरघास तुम्ही तुमच्या दुभत्या जनावरांना वापरू शकता. तर ही पद्धत थोडीशी बाकीच्यापेक्षा खर्चिक आहे, सगळ्यांना शक्य होत नाही आहे, पण जसंच अवेलेबल होईल, जसे ज्यांना शक्य होईल तसं ह्या पद्धतीकडं आज येणं काळाची गरज आहे. कारण जोपर्यंत तुम्ही डेअरी फार्मिंगमधले कष्टाची कामं कमी करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे उत्साही होऊन काम करणं तुम्हाला शक्य नाही होणार आहे. तर त्यासाठी आपण आता मी पण त्याच पद्धतीने आलो की सुरुवातीला खड्ड्यात करायचो, नंतर ते खड्ड्यातला पाण्याने पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये त्रास व्हायला लागला, पाऊस आपण खड्डा चालू केला, पाऊस आला की त्याच्यातून पाणी साचायला लागलं, मग ते खराब होत चाललं. माझं जवळजवळ याच ठिकाणी 3-4 खड्डे होते, जवळजवळ 8-9 टन माझा मुरघास या ठिकाणी खराब झालेला आहे. तर त्याच्यानंतर समजा हे झाल्याच्यानंतर आपण मग मध्ये 1 वर्ष मी जमिनीच्या वरती मुरघास करून बघितला, तेही तेवढं सक्सेसफुल झालं नाही झालं. मग बॅगिंग भरणं तर आपल्याला एवढं सगळ्यांना शक्य नसतं, स्टँड करणं किंवा ते तरी बॅगिंग जरी भरलं तरी तुम्हाला ते मुरघास त्यातलं काढणं हे थोडंसं हेक्टिक जातं. तर त्याच्यानंतर आपण स्वतः हे मशीन घेतलेले विदाचं 4D सायलो पॅक जे मशीन आहे ते आपण विकत घेतलेलं आहे आणि आज आपण ह्या पद्धतीने आपण मुरघास करून स्वतःच्या डेअरी फार्मसाठी आपण ठेवतो आहे. आगारचा चाऱ्याचा मुरघास आहे. तर ह्याच्यातलं समजा आता मुरघास आता ह्याच्यात म्हणतात बऱ्याच जणांचं काही शेतकऱ्यांचं हे असतं की बाबा मुरघास खराब होतो का किंवा चाऱ्याचं वेस्टेज होतं का, तर त्याची पण आज किंवा ह्याच्यातली क्वालिटी आणि त्याच्यातली क्वालिटी ह्याच्यातला आज आपण फरक बघू शकतो. तर हे करण्याची पद्धत अशी आहे की कुट्टी करून डायरेक्ट ह्याच्यामध्ये सायलो पॅक हायड्रॉलिक प्रेशरने हे प्रेस करणं ह्या बॅगमध्ये आणि बॅग बाहेर काढून हे व्यवस्थितपणे टॅग भेटतात किंवा आपली साधी पट्टी असते तर त्याच्यामध्ये हे बांधून वरती हा अशा प्रकारे चिकट टेप लावून ठेवणे,
आज आपण हा मुर्गा सगळी क्वालिटी बघू शकतो. हे आज खूप झालं ते एक महिना झाला या मुर्गासाला बघून बनून. तर आज तुम्ही ही क्वालिटी बघू शकता. ह्याच्यामध्ये कुठं तुम्हाला बुरशी जाणवत नाही किंवा काय नाही. आणि हे 5 mm जे हे आहे समजा कटिंग आहे तर त्याच्यावरती आपण हे कट केलेलं आहे 5 mm कटिंगवरती एकदम छोटं. म्हणजे मक्याचा जरी दाणा असेल तरी तुम्हाला ह्या ठिकाणी जर बघायला गेलात तर त्याचे पण 2 तुकडे झालेले दिसतात. हे चिकारलाच मुर्गास आहे. तर मक्याचे अख्खे दाणे तुम्हाला कधीच ह्याच्यामध्ये दिसणार नाहीत. म्हणजे एवढा बारीक आणि बारीक कटिंग केल्यामुळं किंवा चॉपिंग बारीक केल्यामुळं तुम्हाला कमी दिवसामध्ये वापरायला येऊ शकतं. ही क्वालिटी बघू शकता तुम्ही. आणि सेंट जर बघायला गेलं तर अगदी गुळासारखा गुराळातला जसा सेंट येतो सेम त्या पद्धतीनं. तर ह्या मुर्गासाची ही क्वालिटी आज आपल्याला हे एकदम पौष्टिक आणि ह्याच्यामध्ये कुठलंच बुरशी नाही किंवा काय नाही. हे जसं जसं तुम्ही खोल काढत जाल ना तर त्या पद्धतीनं तुम्हाला अजून हे कलर एकदम कलरफुल तुम्हाला इथं ह्या निघालेलं दिसेल. आज आपण तुम्हाला पूर्णपणे हे दाखवून काढू. हे हँडलिंगला सोपी आहे खूप बॅग. तुम्हाला जेवढ्या तुम्हाला रोज लागतात 1-2 बॅग लागतात तेवढ्या उचलणे जनावरांना टाकणे. हे क्वालिटी बघू शकता तुम्ही. हे चॉपिंग ह्याला म्हणतात 100% प्युअर मुर्गास. ह्याला तरी आपण कुठलंही कल्चर वापरलेलं नाही काय नाही विदाऊट कल्चरचा फक्त प्युअर चिकातल्या मकाचा मुर्गास आहे आपण. बरं आता दुसरा प्रश्न आहे की बऱ्याच जणांची अडचणी आहेत की बाबा हे खातात का जनावरं. तर आपण तोही प्रश्न आज तुम्हाला लाईव्हपणे सॉल्व्ह करून दाखवणार आहे. आपण डेअरी फार्ममध्ये जाऊत आज माझ्या. तर आपण आज हे आमच्या गाई किती आवडीनं खातात बरं खातात का तर हो त्यातल्या त्यात किती आवडीनं खातात हे आज आपण तुम्हाला दाखवून देणार आहोत. तर प्रत्यक्ष करण्यासाठी आपण जाऊया डेअरी फार्ममध्ये. किती आवडीनं खातात मुर्गास म्हणजे दुसरं काही नाही जनावरांना लोणच्या सारखं दिसतात ते गाई कशी आहे तुम्ही जर बघू शकता. आवडीचा चारा बाकीचे लोक म्हणतात की बाबा खातील का नाही हे बघा तुम्ही. हे तर काय हा म्हणजे एवढा पौष्टिक चारा जनावरांना किती आवडीनं खरंच बघा. आता बाकी म्हणतात की लोक बाबा हे खातात का नाही खातात का कसं काय तर हे तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये. म्हणजे सगळ्यात आवडीचं जे आहे तर हा मुर्गास तुम्हाला जनावरं किती आवडीनं खातात ह्याचं हे प्रात्यक्षिक तुम्हाला आज तुमच्या समोर आहे बघू शकता तुम्ही. तुम्ही बाकी कुठलाही चारा त्यांच्यासमोर टाका आणि फक्त ह्या मुर्गासाचा सेंट येऊ द्या. तुमचे जेवढे बी शेडमधले जनावर आहेत गाई आहेत म्हशी आहेत ओपन असतील तर तुम्हाला ह्या पद्धतीने त्याच्यावर तुटून पडलेल्या तुम्हाला आज बघायला भेटतील. तर आज हेच जर समजा मुर्गास टाकताना बी आम्ही TMR बनवून टाकतो जर त्या दावणीत किंवा घवणीत धावतात खाली जर टाकलेला असेल तर पूर्ण वरचा चारा बाजूला सारून पहिला अगोदर त्याच्यापर्यंत जनावर पोहोचतात. त्याच्यामुळं आम्ही ते थोडंसं लक्षात आल्यानंतर चेंज केलं. बाकी चारा गुळी असेल ज्वारीची कुट्टी असेल खाली टाकून नंतर हा मुर्गा सुवरी टाकतो जेणेकरून वेस्टेज होणार नाही चाऱ्याचा. तर अशा प्रकारे मुर्गास तुम्ही अंमलात आणू शकता डेअरी फार्मिंगमध्ये आणि तुमच्या डेअरी फार्मिंगला एका वेगळ्याच लेवलपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला जरी काही माहिती लागत असेल तरी तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर भेटेल. जेवढी मला शक्य आहे तेवढी माहिती मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर तयार आहेच. पण तुम्हाला जर समजा इच्छा असेल की बाबा माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत माझी पोहोचावे तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा आणि जो बेल आयकॉन आहे तर त्याच्यावरती नक्कीच क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ज्या काही तुमच्या चुका होणार आहे त्याच्यापासून थोडीफार मदत व्हावी हाच माझा उद्देश आहे. बाकी याच्या पाठीमागचा कुठलाच उद्देश नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.